बातमी आहे परभणीतून. पाथरी तालुक्यामध्ये मागील 24 तासात 2 आगीच्या घटना घडलेल्या आहे. खेरुळा पाटीजवळ उभ्या असणाऱ्या एका कारला मध्यरात्री अज्ञात कारणामुळे आग लागली. पाथरी नगर परिषदच्या अग्निशामक दलाने तत्परता दाखवत या ठिकाणी पोहोचून आग आटोक्यात आणलेली आहे. भानुदास दिवाण यांची ही कार होती. ही कार वीटभट्टीजवळ उभी होती. अचानक या कारनं मध्यरात्री पेट घेतला. याची माहिती तात्काळ अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमक बंब या ठिकाणी पोहोचेपर्यंत कारच्या इंधन टाकीत स्फोट झाल्याने आगीने रौद्ररूप धारण केलं होतं. सुदैवाने यावेळी कारमध्ये कोणीही नसल्यानं जीवितहानी झालेली नाहीये.